हॅलो रमी, पी तुम्हाला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्यापैकी बरेच जण मला एम पी एस सी फार्मसी ऑफिसरची एक्झाम डेट आलेली आहे आणि त्याचा क्वेश्चन पेपर किंवा त्याचा अनालिसिसवरती व्हिडिओ द्या असं मला सांगत होते. बऱ्याच वेळापूर्वी जे आपलं दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती हिंदीमध्ये डिटेलमध्ये ज्युरिसप्रुडन्सचा जो रिव्ह्यू आहे तो शेअर केलेला आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवून देईल की हे जे पुस्तक आहे याचा डिटेलमध्ये आय थिंक मी रिव्ह्यूसुद्धा केलेला आहे चॅनलवरती, की याच्यामध्ये कशा प्रकारचा कंटेंट आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देईल मी हे पुस्तक आहे माझं औषध धर्माधिकारी फार्मसी ऑफिसर जुन्या प्रश्नपत्रिका आणि सराव प्रशासनच. महाराष्ट्रामध्ये जेवढेही एक्झाम होणार आहेत, आपल्या जिल्हा परिषद असेल, आरोग्य विभाग असेल, त्याच्यानंतर असिस्टंट कमिशनर ऑफ ड्रग फार्मसी ऑफिसर, सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कव्हर केलेल्या आहेत मी. जवळपास डी डी एस एच्या म्हणजे आरोग्य विभागाच्या एवढ्या प्रश्नपत्रिका, जिल्हा परिषदच्या सगळ्या आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र लोकसेवा आयोग औषध निर्माण अधिकारी चाचणी परीक्षा गट ब 2012 एम पी एस सी फार्मसी ऑफिसरची जी परीक्षा होणार आहे आता 30 तारखेला त्याची एक्झाम डेट आलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये, तर त्याचासुद्धा पेपर इथे मी डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. 175 नंबरचं जर तुम्ही पेज चेक केलं तर तुम्हाला एम पी एस सी फार्मसी ऑफिसरची जी प्रश्नपत्रिका आहे ती इथं भेटून जाईल. आणि आता थोड्याच वेळापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्याचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर त्याचं सेपरेशन करून त्याचा ज्युरिसप्रुडन्सचा मी टॉपिक कव्हर केलेला आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे आयडियल फार्मसी कोचिंग. जे लोक औषध निर्माणाधिकारी या पोस्टसाठी प्रिपेअर करू इच्छितात त्याच्यासाठी डेडिकेटेड चॅनल आहे हिंदीमध्ये, त्याच्यावरती मी डिटेलमध्ये जेही ज्युरिसप्रुडन्सचे प्रश्न आहेत त्याचा डिटेलमध्ये एक्सप्लेनेशनसहित आणि पुस्तकांच्या रेफरन्ससहित डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे, तो आता तुम्ही चेकआउट करू शकता, अपलोड झालेला असेल. तर अशा प्रकारची प्रश्नपत्रिका आहे आणि जेही महत्त्वाचे प्रश्न असतील त्याचं मी सेपरेशन केलेलं आहे सब्जेक्टच्या अकॉर्डिंग. हळूहळू तुम्हाला त्याच्यावरती डिटेलमध्ये मी व्हिडिओ देणार आहे त्या चॅनलवरती. बाकी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला मी त्या वेळेवर या चॅनलवरती शेअर करतच असतो. की बाकी आता सध्या आपला टी सी एस पॅटर्न जो आहे तो चाललेला आहे, महत्त्वाचे इंग्रजी असेल, तुमचं मॅथ रिजनिंग असेल किंवा बाकीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी मला ज्याही माझ्याकडून पॉसिबल होत आहेत तर त्या तुम्हाला मी त्या चॅनलवरती आपल्या नवीन चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर महत्त्वाचा कंटेंट आहे येणाऱ्या एक्झामसाठी आपल्या सगळ्यासाठी, तो खूप महत्त्वाचा होणार आहे. जर तुम्ही चेकआउट केलं नसेल तर सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी पुस्तकाचे रिव्ह्यू तुम्हाला शेअर केले आहेत, तर तुम्ही तिथून चेकआउट करू शकता. तर आजच्या वेळी मी तेच थांबेल, भेटूया काही पुढच्या मात्र काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.